महाराष्ट्रामध्ये आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र INS विक्रांत संदर्भातला जो काळा झालेला आहे, लोकांकडून पैसे गोळा करून अफरातफर केली, लोकांच्या भावनेशी खेळण्यात आलं, या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेनं आंदोलन केलं. महाराष्ट्रात लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की ही चीड आहे, हा संताप आहे, हळूहळू चिडली पेटलेली आहे, पडलेली आहे आणि वातावरण पेटत चाललं. कोणाला वाटत असेल की शिवसेनेचा वाद शांत आहे, काही करत नाही, पण आता वागायला तुम्ही सगळ्या दिवस उद्धव ठाकरे पक्षप्रमुख सध्या शांत दिसत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांचं घडामोडींकडे लक्ष नाही आणि ते काही करत नाही. संयम एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आम्ही पाळला. तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही जर खरे मर्द असाल राजकारणातले तर समोरासमोर या. तुम्ही नामर्द आहात. आता परत नामर्द शब्द वापरल्याबद्दल हा अनपार्लिमेंटरी म्हणून हे भाजपचे लोक बोलतात. तर असे केंद्रीय तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करून पाठीमागून असे वार करू नका. असे अनेक वार आम्ही पचवले, पाठीमागचे सुद्धा आणि छातीवरचे सुद्धा. आम्ही शिवसैनिक आहोत आणि माझ्या सारखा जो माणूस आहे याचं सारं आयुष्य शिवसेनेमध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या कारवाया केल्यामुळे हे सरकार पडू शकेल महाराष्ट्रातलं, किंवा आम्ही गुडघे टेकू, आम्ही तुम्हाला शरण जाऊ, तर तुम्ही मूर्खाच्या नंदरमानात फिरत आहात. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असंही कळतंय, आजच घेणार त्यांचं माझं सकाळपासून चर्चा सुरूच आहे, बोलणं सुरू आहे, बघेन ना भेटेल. आज वर्षावर जाणार आहात आपण पाहू. सर आयुक्तांची भेट घेण्याच्या संदर्भात जे पैसे वसूल केले गेलेत, ज्या पद्धतीनं तुम्ही दावा केलाय की 58 कोटी रुपये जमा केलेले आहेत, मात्र किरीट सुमाय म्हणतात की ते सिद्ध करून दाखवावं, तुम्ही म्हणतात पुरावे आहात. परत ते शब्द वापरतो, छुत्या येतो. मी वारंवार शब्द वापरतो माहितीये का तुम्हाला, आणि मराठी माणसाला तो आवडतो, त्याच्या बाबतीत तो शब्द वापरलेला का बरोबर. पण त्यांनी त्याची स्पष्टता द्यावी, किती पैसे हे केलेत असं तुम्हाला वाटतं. काय पुरावे मागतोय तो माणूस, पैसे गोळा केले स्पष्ट दिसत आहे, स्पष्ट दिसत आहे, पैसे गोळा करतोय, पैसे घेण्याचं आवाहन करतोय. तो आणि त्याचा मुलगा 711 डबे घेतले, त्यांनी फिरवले 711 डबे, भरेपर्यंत डबे फिरवत राहिले. ते डबे निलमनगरला गेले, मुलुंडला, त्यातले अर्धे डबे जुहूला एका कार्यालयात गेले, ते पैसे बाहेर काढले, ते पैसे PMC बँकेच्या माध्यमातून बंद केले, मनी लॉन्ड्रिंग केलंय. हे पैसे सगळे जे जमा केले INS विक्रांत सेव विक्रांतसाठी, ते पैसे राजभवनात आम्ही जमा करू आणि विक्रांत वाचवू, अशा प्रकारचं एक त्यांचं धोरण होतं. राज्यपालांकडून जे पत्र आलं, आता राजभवन ही भाजपची शाखा आहे, ते काय शिवसेनेची शाखा आहे का? राज्यपाल त्यांचे शाखा प्रमुख आहेत त्यांचे, त्यांनीच पत्र दिलंय मला की हे जे कोट्यवधी रुपये जमा झालेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. 2013 पासून हे कुठलं साल आहे बघा, 22 मग या मधला काळ ते पैसे कुठे गेले, ते पैसे कुठे गेले ते तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यापेक्षा काय पुरावा असतो हे त्या मूर्ख माणसाने आम्हाला सांगावं. आतापर्यंत सोडून द्या, कसले आरोप करतायत, मी काय बोलते त्याचं उत्तर द्या. माझ्यावरचा आरोप ठीक आहे, मी 100 खून केले आहेत, पुढे बोला. चंद्रकांत दादा देखील म्हणतात, मी सांगतो नंतर की संजय राऊत हे आता शरद पवारांचे माणूस आहे ते स्पष्ट झाले. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिले का? मी शरद मी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा माननीय पवार साहेबांचे माझे संबंध हे अनिष्ट घनिष्ठ प्रेमाचे आहेत, म्हणून तर सरकार आम्ही आणू शकलो ना. त्यांना तिष्ट दुःख आहे,
काल माननीय पवार साहेब माझ्यासाठी प्रधानमंत्र्यांना भेटले भेटले ना. प्रधानमंत्री कोणाचे आहेत? तुमचेच आहेत ना. त्यांना एक सल्ला देतो मी की तुमची मती भ्रष्ट झाली आहे माहिती आहे, पण एवढी मती भ्रष्ट झाली असेल तर राज्याच्या जनतेला तुमच्या एकंदरीतच मानसिक अवस्थेविषयी शंका आहे. आतापर्यंत सगळ्यांविरुद्ध पुरावे किंवा असे कागदपत्र दाखवून प्रेस कॉन्फरन्स करणारे सोमय्या, आतापर्यंत त्यांनी कोणताही खुलासा दिलेला नाही तुमच्या आरोपांवरती. वाटतं काही त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत म्हणून ते बोलत नाही? कसले पुरावे त्याच्याकडे असणार? अभी तुम्हाला मी तुम्हाला पुरावे दिले तो काय पुरावे देणार? आणि ते पुरावे जे आहेत हे त्यांच्याच माणसाने दिले. त्यांच्याच राजभवनात जाऊन जे बसतात ना रोज पत्ते खेळत दही खिचडी खात, त्याच राजभवनातून आलेले पुरावे आहेत. अजून काय पुरावे पाहिजेत? कायद्याने कारवाई होईल या गुन्ह्याची आणि या अफरातफरीची व्याप्ती ही देशद्रोहाच्या गुन्ह्या इतकीच महत्वाची आहे. देशभरामध्ये हा गुन्हा घडलेला आहे. देशभरातून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलानं पैसे गोळा केलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे देशभरात INS विक्रांत सेव विक्रांतच्या घोटाळ्याविरुद्ध देशभरामध्ये गुन्हे दाखल होत आहेत, संतप्त आहेत. आज राज्यसभा या विषयावर बंद पडली आहे. आज राज्यसभा INS विक्रांत घोटाळ्यावरती राज्यसभेचं कामकाज आज बंद पाडण्यात आलेलं आहे. आणि हा जेव्हा प्रश्न आम्ही उचलला राज्यसभेत तेव्हा भारतीय ट्रेझरी बेंच हा मूक झाला होता ते ऐकून. हे ऐकून ट्रेझरी बेंच अक्षरशः आज मूक आणि बधीर झाला होता. त्यांच्याकडून कोणताही प्रतिकार झाला नाही आणि विरोधी पक्ष या सगळ्या विषयावरती आमच्या पाठीशी आज उभा राहिला होता. त्याचबरोबर ईडीच्या संदर्भात तुम्ही जे आरोप केले होते ईडीचे अधिकारी खास करून त्या संदर्भात SIT नेमण्यात आलेले काय वाटतं त्या काळात ईडीचे अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी असं आहे की ज्या गोष्टी